नमस्कार मी गणेश आवारी एम एस टाइम्स मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची आता निवडणूक सुरू आहे आणि आजचा माघारीचा शेवटचा दिवस आहे मी आता आलोय बाजार तळावरती आणि या ठिकाणी शलदगावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आता जमलेले आहेत नेमकी कशासाठी जमलेले आहेत हे आता सर्वांना माहीत झालं असेल कारण सव्वीस लाख रुपयांचा निधी आता यांना मिळणार आहे बरोबर ना हा मला एक सांगा तुमची ग्रामपंचायत शलत गावच्या आता बिनविरोध केली एकदम शांततमय वातावरणामध्ये या ठिकाणी निवडी पण झाल्याचं समजले आम्हाला काय ठरले कसं ठरले आज पस्तीस वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत आमची होती म्हणजे आमचे वाडवडील सांगायचे पण जेव्हापासून आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला तर आज खऱ्या अर्थानं आमची ग्रामपंचायत बिनविरोध झाली त्याचं सर्व श्रेय ज्या सरपंचपदाच्या रशीखेच खेचमध्ये तीन महिला होत्या दिलीप रंजना दिलीप घिगे सुनीता मुठेताई आणि प्रतिभा नाडेकरताई सर्व श्रेय बिनविरोध ग्रामपंचायत जातं ते या माता भगिनींना जातं आणि सर्व ग्रामस्थांना जातं इथून पुढे जो आमच्या बाबांचा इतिहास आहे पस्तीस वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत तो तोडण्याचा विक्रम ह्या ग्रामस्थांच्या साक्षीनं होईल अशी मी ग्वाही देतो मला एक सांगा म्हणजे पस्तीस वर्षांपासून तुम्ही बिनविरोध करता आलेत का आतापर्यंत पस्तीस वर्ष स्वर्गीय यशवंतदादा मेचकर यांच्या काळात दहा ते पंधरा वीस वर्ष बिनविरोध पद होते पंचवीस वर्षे विधिमान स्वर्गीय दादा मेचकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत बिनविरोध होत होती त्यानंतर एक दोन वर्ष निवडणूक झाली आणि आता सर्व ग्रामस्थांनी सर्व तरुण मित्रांनी खास करून आमचे डॉक्टर तळेकर संतोष घिगे सोमनाथ घिगे विजू घिगे हे जे तरुण होतकरू जे मुलं आहेत ह्यांनी सर्वांनी सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि सर्व पक्षीय कुठला पॅनेल नाही गट नाही तट नाही फक्त एक सर्वांगीण गावच्या विकासासाठी कुठलाही वार्ड नंबर एक नाही दोन नंबर नाही तीन नंबर नाही हे सगळं शेलद गाव आहे आणि वरचा शिवाचा वाडीचा माणूस आणि खाल्ला पाडाळच्या वस्तीचा माणूस हा कुठल्या वाडचा माणूस नाही तो शेलद गावचा माणूस आहे हे आम्ही सर्वांनी तरुणांनी एकत्र येऊन विचार केला आणि आमदार साहेबांनी आता सव्वीस लाखाचं बक्षीस कबूल केलेलंच आहे ते तर आम्ही आता ते घेणारच आहे आम्ही त्यांची पण भेट घ्यायला जाणारच आहे आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे आम्ही वागलो आहे आता फक्त आमदार महोदयांना एकच विनंती आम्ही तुमचेच आहेत आम्ही तुमच्याकडे येणार आणि तुमच्याकडून आम्ही कामं करून घेणार साहेब मला सा हो एक सांगा जो काही जुना वारसा होता पंचवीस वीस पंचवीस वर्ष ग्रामपंचायती बिनविरोध व्हायच्या मात्र पुन्हा एकदा मध्ये मध्ये तरी थोडंफार मागं पुढे झालं असेल निवडणुका लागल्या असतील मात्र पुन्हा एकदा जुने दिवस आज परत तुम्ही आणलेत आणि गावामध्ये देखील चांगलं वातावरण तुम्ही आता टिकवलं आहे आता चित्र आता इथं स्पष्ट झाले काय भावना आहे आता मी प्रथमता आमच्या शर्यतवाशी सर्व नागरिकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल कैलासवाशी यशवंतदादा मेजकर कैलासवाशी खरेदी विक्री संघाचे चर्मन कैलासवाशी भाऊसाहेब सकाराम काळे त्याचप्रमाणे आमच्या गावचे दिवंगत पाटील रामभाऊ पाटील यादव मी प्रथमतः हा विजय जो आहे ही बिनविरोध प्रक्रिया जी आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांना अभिवादन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही निव निवडणूक जी आहे बिनविरोध प्रक्रिया जी आहे ही त्यांना समर्पित करतो कारण खऱ्या अर्थाने जुन्या विचारांची जी माणसं होती की ज्यांच्यामुळं आम्ही घडलो ज्यांच्यामुळं आम्हाला राजकारण काढलं ज्यांच्यामुळं विकासाची गंगा गावामध्ये पोच करता आली हे सर्व स्त्रेय एखाद्या अर्थाने ह्या तिन्ही मान्यवरांना जातं ते आज जर या ठिकाणी असते तर ते त्यांना खरोखर आनंद झाला असता असो निवडणूक ही प्रक्रिया होत असते परंतु आम्ही एक निश्चय केला होता की आमच्या गावची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे त्या अनुषंगाने गावातील ज्येष्ठ कनिष्ठ महिला भगिनी तरुण मित्र या सर्वांना एकत्रित आणण्याची भूमिका आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतली त्यामध्ये अनेक मी या ठिकाणी नावाचं नावाचा कोणाचा उल्लेख करणार नाही परंतु अतिशय प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ह्या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये उतरली आणि आपल्या गावची निवडणूक ही खऱ्या अर्थाने बिनविरोध झाली पाहिजे हा पायंडा खऱ्या अर्थाने आम्ही सुरुवातीपासून ठेवला आणि त्याला खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी यश आम्हाला आलेलं आहे निश्चित आमदार साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे सव्वीस लाखाचं बक्षीस आम्ही तर मिळवलंच या बक्षीसचा चांगल्या प्रकारे आम्ही गावासाठी वापर करू त्याचप्रमाणे आमचं गाव हे कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली अधिकृत नाही सर्व कार्यकर्ते आहे सर्व पक्ष हे आहे आम्ही म्हणजे सर्व पक्ष सर्व पक्ष म्हणजे आम्ही ही भूमिका खऱ्या अर्थाने आमची आहे म्हणून भविष्यामध्ये राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील परंतु आम्ही गावकरी निश्चितच सर्व अतिशय तनमनधानाने एकत्र राम गावचा विकास साध्य करू मला परत तुम्हाला विचारायचं सदस्य किती एकूण एकूण आमचे नऊ सदस्य आणि जनतेतला एक सरपंच अशी दहा सदस्य आता म्हणजे एक सरपंच आणि नऊ सदस्य आता सरपंचांची निवड तुम्ही एकमताने केलेली आहे बाकीचे जे, जे काही सदस्य आहेत ते पण बिनविरोध होणार ते पण ते सर्व बिनविरोध झालेले आता सगळ्यांच्या मागे झाले सगळ्यांच्या माघार झालेल्या आणि प्रथम मी सांगतो का जे आमचे तिन्ही वार्डाचे होते तीन तीन जागा होत्या ते आम्ही फक्त तीन तीनच अर्ज भरले होते आणि सरपंचाच्या जे हे कॅन्डिडेट होतं त्याचे चार अर्ज होते ते आमच्या माता भगिनी पाठी मागे घेतले आणि आता सरपंचांचा तुम्ही आता सरपंच झालेला आहात गावानं विश्वास आता तुमच्यावरती दाखवलेला आहे तुमचं नाव सांगा आणि काय भावना व्यक्त कराल का संपूर्ण गावाने आज तुमच्या मोठा विश्वास ठेवलाय माझे नाव कविता नामदेव घिगे तर साऱ्या गावकऱ्यांनी मला बिनिरोध करून मला सरपंच या पदासाठी निवडून दिला तेवढ्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे एवढे बोलून नक्कीच म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं का हां बोला बोला आमचे या शरदगावचे ग्रामपंचायत आमच्या तरुण मित्रांनी जी बिनिरोध केली त्या परबद्दल मी प्रथम प्र, सर्वांचे आभार मानतो दोन हजार एकमध्ये मी पहिल्यांदा सरपंच झालो आता बऱ्याच मित्रांनी सांगलं का पहिला वारसा होता पंचवीस वर्ष बिनिरोध सरपंच होते पण माझ्या काळापासून हा पांढा पडला होता का इलेक्शन करून सरपंच व्हायचा इलेक्शन करून सरपंच व्हायचा परंतु तरुण मित्रांनी आणि सगळ्या माझ्या सहकार्यानी ही साथ दिली मला तर प्रथमदा एक नंबर वार्डामधून तुम्ही बिनिरोध पाहिजेल म्हणून हा पहिला पहिल्या सगळ्यांच्या आधी माझ्या नावाचं त्यांनी मुद्दा मांडला म्हणजे सगळ्यांनी वाड्यांनी मांडला आणि एक नंबर वारड्याने मांडला त्याबद्दल मी सगळ्या गावाचा आभारी आहे पण हा पांडा मोडण्यासाठी सगळ्या तरुणांनी आणि सगळ्या गावाने याच्यात सहभागी झाले पहिल्यापासून सगळ्या मित्रांनी संतोषसारखे मुंबईवरून सर्व्हिस करून इथे येऊन मामा ग्रामपंचायत बिनिरोध झाली पाहिजे हा मुद्दा मांडला म्हणूनसाठी आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी झालो सगळ्यांनी आमचं ऐकलं आमच्या तरुण मा माणसांचं सगळ्या तरुण मित्रांनी ऐकलं ना ऐकून घेतलं आणि आमच्या सहभागी झाले आणि तीन महिलांनी चार मैला परदेमध्ये होती सरपंचपदासाठी तीन महिलांनी माघार घेतली त्या महिलांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांनी सहकार्य करून या महिलाला निवडून दिल्याबद्दल आमची ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल सगळ्या गावाचे आणि सगळ्या ग्राममानसांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच म्हणजे ज्यांचा जो काही जुना विचार आहे जुनं काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांचं तुमचंच मार्गदर्शन आता त्यांना भविष्यात पाहिजे नक्कीच ताई आज सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत आणि ह्या गावामध्ये वातावरण जर आता पाहिलं तर एकदम चांगलं सुंदर वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि सव्वीस लाख रुपयांचा जो काही निधी जो आहे तो आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या माध्यमातून मिळेलच मात्र आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी फक्त सव्वीस लाख रुपयावरती न थांबता जेवढा निधी या गावकऱ्यांना पाहिजे जास्त जास्त निधी या गावकऱ्या कसा देता येईल जास्तीत जास्त विकास या गावचा कसा करता येईल यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये ज्या काही ज्यावेळेला या निवडणुका लागल्या जातात गटतट पडले जातात एकमेकांमध्ये वाद निर्माण होतो मात्र या गावांचा एक आदर्श या गावाने पुन्हा एकदा घडवून दिलेला आहे मध्यंतरी थोडंफार मागे पुढे झालं असेल मात्र पुन्हा एकदा जुना वारसा जो काय आहे तो पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला आहे आणि सुंदर पद्धतीनं ही ग्रामपंचायत आता बिनविरोध झालेली आहे अशाच ग्रामपंचायती बाकी जे काही अकोले तालुक्यातील इतर गावचे नागरिक असतील त्यांनी देखील विचार करावा आणि आपलं गाव बिनविरोध करण्यासाठी पुढे यावं आणि चांगला निधी कसा आणता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी समी गणेश अवारी एम एस टाइम्स मराठी अकोले अहमदनगर